सांगलीच्या विस्तारित भागाच्या नरकियातना संपवणार पृथ्वीराज पाटील बशीच्या आकाराची सांगली पावसाळ्यात पाणी निचरा व्यवस्था नाही विस्तारित भागातील शामराव नगरात तर दलदलीचं घाणीचं साम्राज्य गटारी बहुतेक ठिकाणी तुंबलेल्या काही भागात गटारीच नाहीत मोकळ्या प्लॉटवर झाडी झुडपांचं चा जंगलच सापघुशी आणि उंदरांचा वावर नाईलाजास्तव जीवमुठी धरणे जगणे वाट्याला आलेल्या शामराव नगर भागातील नागरिक आपल्या या नरक यातना कधी संपणार याची प्रतीक्षा करत आहेत दहा वर्षात आमदारांनी काहीच केलं नाही आता पृथ्वीराज बाबा तुम्हीच आमची या नरक यातनेतून सुटका करू शकता अशी आर्त हाक शामराव नगरमधील नागरिकांनी पृथ्वीराज पाटील यांना दिली येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे महाआघाडीकडून निवडणूक लढवत आहेत मतदारगृह भेटीत त्यांनी आज फुटी आणि दक्षिणेकडील नगर भागात नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी महिलांनी या भा विस्तारित भागाची दयनीय अवस्था सांगितली यावेळी पृथ्वीराज म्हणाले महाविकास आघाडी सरकार असताना दहा कोटी नि निधी आणला या विस्तारित भागात रस्ते केले काही गटारी केल्या परंतु दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात या विस्तारित भागाकडे विद्यमान आमदारांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं अनेक गटारी तुंबलेल्या अर्धवट आहेत बशीसारखी जमीन असल्याने पाण्याचा निचरा होत नाही डासांची पैदास घाणीचं साम्राज्य यामुळेच आजारपण पाचवीला पुजलेलं सत्ता असताना आमदार गाडगिर यांनी या भागासाठी काही केलं नाही आता त्यांना घरी बसवण्यासाठी वीस तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला विधानसभेत पाठवा या विस्तारित नागरिक भागातील नागरिकांची नरक यातनेतून सुटका केल्याशिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक अभिजित भोसले ताजुद्दीन शेख प्राध्यापक एन डी नितीन तावदारे प्रदीप पाटील अरुण पळसुले चंद्रकांत माळी जोहे पन्हाळकर आसिफ आणि जमादार चांदभाई मुजावर मंसूर नाईक शामराव नगर भागातील नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी